आणि भाजप यांच्यामध्ये आता फक्त 7 जागांचं अंतर या ठिकाणी पाहायला मिळतंय. मात्र काँग्रेस किंवा भाजप या दोघांपैकी एकानेही या ठिकाणी मॅजिक फिगर गाठलेली नाही. 43 मॅजिक फिगर आहे ना भाजपकडे आणि ना काँग्रेसकडे. 71 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत. जम्मू भागातील 11 पैकी 10 जागांवर भाजप आघाडीवर आहे. हिंदू बहुल असा भाग आहे. तर जम्मू मध्ये आपण पाहतो 11 पैकी 10 जागांवर भाजपची आघाडी. काश्मीर खोऱ्यामध्ये मात्र काँग्रेसला आघाडी मिळालेली आहे. काश्मीरमध्ये कलानुसार काँग्रेस आणि एनसीची आघाडी कायम आहे. काश्मीर खोऱ्यामध्ये काँग्रेसला त्या ठिकाणी आघाडी मिळाली. सध्या जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस आणि एनसी 48 जागांवर आघाडीवर. काश्मीरमध्ये भाजप 23 जागांवर आघाडीवर आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स 48 जागांवर सध्या जे कल हाती येत आहे त्यानुसार आघाडीवर आहे. भाजप 23 PDP 2 जो की यापूर्वी विधानसभेची जी निवडणूक काश्मीरमध्ये झाली होती त्यात सगळ्यात मोठा पक्ष होता. पण त्यांना मोठा फटका बसला या निवडणुकीत आणि फक्त 2 जागा PDP ला मिळताना दिसत आहेत. या 2 जागांवर PDP चे उमेदवार आघाडीवर आहेत तर अपक्ष 12 उमर अब्दुल्ला दोन्ही मतदारसंघात सध्या आघाडीवर आहे. पिछाडीनंतर भाजपने एकदा दमदार कमबॅक केलेला आहे. हरियाणामध्ये काँग्रेस 31 आणि भाजप 38 काटेगीर टक्कर हरियाणामध्ये बघायला मिळते आहे. सुरुवातीपासून सकाळपासून जे कल हाती येत होते त्यानुसार काँग्रेस बहुमताच्या आकड्याच्या जवळ होती आणि बहुमताचा आकडा सुद्धा काँग्रेसने ओलांडला होता. 62 जागांवर काँग्रेसने आघाडी घेतलेली होती पण त्यानंतर काँग्रेसची पिछेहाट बघायला मिळते आणि भाजप 38 जागांवर आघाडीवर आहे. जम्मू भागामधल्या 11 पैकी 10 जागांवर भाजपनं आघाडी घेतलेली आहे.